नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नव्या व्हिडिओमध्ये. मुलांच्या जन्मानंतर त्यांच्या संगोपनाचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा ठरतो. मुलं जन्माला फक्त घालून चालत नाही, तर त्यांच्यावरती उत्तम संस्कार करणे अतिशय गरजेचं असते. हे संस्कार करण्यासाठी लेखिका समाजसेविका सुधामूर्ती मदत करतात. सुधामूर्ती यांनी सांगितलेल्या या जबरदस्त पॅरेंटिंग टिप्सने मुलं होतील अगदी हुशार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा. कुटुंबात दोन्ही पालक कामाला जातात, अशावेळी पालकांना मुलांकडे फार लक्ष देता येत नाहीत. अशावेळी पालकांनी काही ठराविक गोष्टी ठरवून मुलांना शिकवले पाहिजे. सुधामूर्ती यांनी पालकांना 7 जबरदस्त पॅरेंटिंग टिप्स दिलेल्या आहेत, ज्यामुळे मुलं 100% उत्तम नागरिक होऊन सक्षम बनतील यात शंका नाही. तुमचं स्वप्न मुलांवर लादू नका, त्यांना त्यांच्या परीने गोल निश्चित करू द्या. कारण प्रत्येक मुलाचा मेंदू हा वेगवेगळा असतो, त्यामुळे त्यांची ध्येय त्यांनाच ठरवू द्या. पालकांनी आपली स्वप्न मुलांवर लादू नयेत. दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना शिकवण देताना चांगली आणि खरी मूल्ये शिकवा. पैसा हेच सर्वस्व नाही हे मुलांना पहिलं शिकवा. मेहनत, शिस्त आणि प्रयत्न यांचे महत्त्व शिकवा, कारण याच गोष्टी मुलांचा उत्कर्ष आणि उन्नतीसाठी महत्त्वाच्या ठरतील. तिसरी गोष्ट म्हणजे मुलांना पैसा चांगल्या गोष्टीपेक्षा पालकांचा वेळ हवा असतो, त्यामुळे पालकांनी मुलांसोबत अगदी क्वालिटी टाईम घालवावा. त्यांच्याशी गप्पा माराव्या, मनातील सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांच्याशी मोकळेपणाने बोलाव्या. मुलांना वाचनाची आवड पालकच लावू शकतात, कारण लहानपणी मुलांसोबत पालकच बराच वेळ असतात. अशावेळी पालकांनी मुलांसोबत पुस्तक वाचणं, जेणेकरून आपण मुलांना याची सवय लागेल. भावनिकदृष्ट्या सक्षमसुद्धा आपणच मुलांना बनवायला हवं. पालकांनी मुलांना भावनिकदृष्ट्या सक्षम बनवायला हवे. लहानपणापासून मुलांना सगळ्याच बाजूने सक्षम बनवा, यामुळे त्यांचं भविष्य नक्की सुधारेल. मुलांना पालकांनी स्वावलंबन शिकवावं, पण हे स्वावलंबन फक्त विचारांचंच नाही तर अगदी कामाचं देखील असावं. हल्ली प्रत्येक पालक वर्किंग असतात, अशावेळी पालकांनी मुलांना घराची कामे स्वतःहून करण्याची सवय लावावी. पालकांनी मुलांना आत्मविश्वास द्यायला हवा. जगातील प्रत्येक गोष्ट करण्याची ताकद मुलांमध्ये आहे हा विश्वास त्यांच्यात निर्माण करा. नंतरची गोष्ट म्हणजे मुलांना पालकांनी कृतज्ञ राहायला शिकवा. कृतज्ञता हा त्यांचा अतिशय महत्त्वाचा गुण ठरेल, कारण मुलांना कृतज्ञ राहणे हे त्यांच्या भविष्यासाठी अतिशय उत्तम ठरणार आहे. कृतज्ञता हा सर्वात मोठा गुण आहे.